परिस्थिति नॉर्मल है, जैसी है तैसी है, कहीं नहीं है ऐसा कहीं धक्का मुक्की नहीं, ऐसा कहीं लोगों की भीड़ नहीं है। नोटाबंदीचं जे निर्णय झालेला आहे ते योग्य आहे किंवा नाही आम्ही म्हणतो योग्य आहे, पण थोडंफार नागरिकांना त्रास होतो कशामुळं, किंवा आता 4 महिने चलनात नोट चालणार आहे पण प्रत्येकाला शक्य नाही की ते बँकेत येऊन बदलाव, तरी नागरिकांनी एकमेकाला सहकार्य करून 4 महिने चलनात हे नोटा चालायला पाहिजे आणि बँकेवाल्यांनी सगळे व्यवस्थित सर्विस दिलेलं पाहिजे लोकाला, जेणेकरून त्रास नाही व्हायला पाहिजे हे दक्षता घ्यावी। आज तुम्ही नोटा बदलायला, किती नोटा बदललेल्या आहेत, किती जमा केलेले? मी आज 8 नोटा बदलले 2000-2000। ते नोटा कशा स्वरूपात तुम्ही साठवून ठेवले होते किंवा कशा स्वरूपात तुमच्याकडे आले होते? नाही, चलनामध्ये आले होते ते, असंच म्हणजे आमचे नाते हे ते चलनामध्ये आम्हाला दिले, बदलून दिलं। काय म्हणजे काय व्यवसाय तुमचा, कशा स्वरूप, कोणी दिले होते नोटा? आमचे नातेवाईक भाऊ लोक वगैरे दिले होते, त्यांना वेळ नसते, मग मी बँकेत जाणार होतो एवढं बदलून आणा म्हणलं ठीक आहे। या ठिकाणी नोटबंदीसाठी सोलापुरातील गृहिणी देखील आलेले आहेत, काय सांगाल एकंदरीत, किती रुपये तुम्ही जमा केले बदलले? 12,000 रुपये। 12,000 रुपये कुठून आले तुमच्याकडे ते पैसे? काय असं बँकेतूनच आले होते। बँकेतून आले? काय निर्णय, या नोटबंदी निर्णयाचं स्वागत करताय? चांगलं वाटतंय, नोटा बदलण्यासाठी त्रास तर आहे पण योग्य निर्णय आहे। योग्य निर्णय नोटा बदलताना तसं तर आता RBI आणि RBI अधिकाऱ्यांनी तर तसं हे आजच्या पेपरला दिलेलंच आहे, सप्टेंबरपर्यंत नोटा बदलत आहे, तर काही कुठला त्रास नाही, पण जनतेने तरी असं एकदम घाबरण्याचं काही कारण नाही आहे। ज्या नोटा काही आहे त्या सुनिश्चित आपल्या जमा करून त्याच्याबदली आपले 500 नोटा ज्या काही लागतील या खात्याला जमा करू शकता या त्या विड्रॉल करू शकता, पण घाबरण्यालायक काही नाही आहे असं, ती तशी चलनातलीच नोट आहे पण तसा RBIचा रूल पण आहे आणि RBIने तसं आजच्या पेपरलाही सांगितलेलंच आहे। परिस्थिती अंडर कंट्रोल आहे तुम्ही? परिस्थिती नॉर्मल आहे, जशी आहे तशीच आहे, काही हे नाही आहे, असं काही धक्काबुक्की नाही, असं काही लोकांची भीड नाही आहे, नॉर्मली लोक आपली येतात आहे आणि एक्सचेंज करून घेतात आहे। कशा प्रकारे रिप्लेस होते नोट किंवा एक्सचेंज होते? नोट आपली दिली तर ते 500 रुपयात भेटतो आहे, तुम्ही जशी रिक्वायरमेंट केली आम्हाला 100 पाहिजे तर 100 देत आहे, पण त्याच्यात त्यांनी एक कंपल्सरी केलं की आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर आणि मशीन माध्यमातून जे विड्रॉल होत आहे मशीन माध्यमातून ती जमा होत आहे। कुठला त्रास नाही आहे? नाही नाही, त्रास कुठला नाही, नॉर्मल परिस्थिती आहे। 2000 पहिला मी काउंटरवर गेलो, त्यांना विचारलं, कॉम्प्युटर त्यांचा सुरू व्हायचा होता तर त्यांनी सजेशन दिलं की तुम्ही मशीनमध्ये टाका आणि अल्टिमेटली ते पैसे मशीनमध्ये 2000 एक नोट होती ती मी बँकेमध्ये मशीनमध्ये टाकली, बँकेने कुठलंही ऑब्जेक्शन न घेता मशीनने ते ॲक्सेप्ट केलं आहे, म्हणजे असं कधी मला तसा काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे। हां, बँकवाले व्यवस्थित कोऑपरेट पण करत आहे, त्यांच्याकडून तसा काही ऑब्जेक्शन आलेलं नाही, ऑल गोईंग नॉर्मली इझी गोईंग। काय सांगाल, किती नोटा बदलवायला आलेले होते तुम्ही? आमच्याकडे एक नोट आली होती, आता माझ्याकडे चेंज करायला। कसा अनुभव राहिला बँकेत? तुमचा अकाउंट होतं बँकेत? अच्छा, आणि अशा नोट अजून आहे? तुम्हाला भीती वाटली होती का जेव्हा म्हणजे नोटा अशी बंद करणार होते? ठीक, नमस्कार, मी रामदास झाडे आरोग्य विभागामध्ये काम करतो, आज मला पैशाचं काम होतं म्हणून स्टेट बँकेत आलो। जनरली लोक लाईनीत लागले, मी सुद्धा लाईनीत लागलो, पण काही लोक 2000 नोटा परत करायसाठी लाईनीत लागले, काही गडबड नाही, धांदर नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे। मला 10,000 काम होतं म्हणून काढायसाठी बँकेत आलो, मला काही नोटा परत करायच्या नव्हत्या, पण आमच्याकडे नोटाच नाही, कर्मचाऱ्याकडे कुठल्या नोटा असतात? जनरली बिझनेसमॅन किंवा मोठ्या लोकांकडे असू शकतात, पण प्रोसेस झालेली एकदम आणि ही जी प्रोसेस चालू आहे आता, जे लाईनीत 2-3 लोक आहेत, फक्त 2-3 लोकांकडेच ते 2000 2-2 नोटा किंवा 5-6 नोटा दिसल्या, बाकी कोणाकडेच काहीच नाही। व्यवस्थित बँकेत स्टेट बँक जी रामनगर शाखा आहे ते व्यवस्थित काम चालू आहे, कुठली बाकी अडचण नाही आहे, आणि हे बंद झालं एकतर्फी चांगलंही झालं, कारण व्यवहारात 10 नोटा आम्ही मागील 2 वर्षापासून बघितल्याच नव्हत्या, त्याच्यामुळे
बंद होते चांगलीच गोष्ट आहे, आणि जर याच्यापेक्षा हजारची नोट आली असती तर आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांना किंवा जनतेला सुद्धा कामी लागलं असतं, तर हजारची नोट असणं असावा असं आम्हाला अपेक्षित वाटते. धन्यवाद. माझा किराणा माल दुकान आहे, गिरायकाने माझ्याकडे पैसे देऊन माझ्याकडे माल घेऊन गेलेला आहे, काही मी दुधाचे पेमेंट महिन्याचे घेऊन गेले आहे. बँकेत जमा करा. हां, कॅश क्रेडिटला जमा करत आहे. मी सिव्हिल इंजिनियर आहे, माझ्या क्लायंटने होता दिला माझ्या अकाउंटला डिपॉझिट करा त्यामुळं